परभणीमध्ये चालक वाहकांच्या संपामुळे बससेवा बंद. बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. निप्पाणीमध्ये चालक वाहकांच्या संपामुळे बससेवा बंद. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बससेवा बंद करून काम बंद आंदोलन छेडले, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. निप्पाणी बसस्थानकात सकाळपासून राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक आणि मेकॅनिक यांनी आंदोलन छेडले. अचानक सुरू झालेल्या काम बंद आंदोलनामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. निप्पाणी बसस्थानकातून बेळगाव, महाराष्ट्र, गोवा आणि अन्य ठिकाणी प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना आंदोलनाचा फटका बसला. कामानिमित्त परगावी चाललेले प्रवाशांना अनेक तास बसस्थानकात बससेवा केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा करत बसावे लागले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा काही टक्के कमी पगार मिळतो, काम अधिक करावे लागते पण त्या प्रमाणात वेतन मिळत नाही, अशी आंदोलक चालक वाहक आणि मेकॅनिक यांचे म्हणणे आहे. सध्या निप्पाणीमध्ये बंद असलेल्या आंदोलनामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या आंदोलनाचा फायदा घेत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होताना दिसत आहे. या आंदोलनाचा परिणाम प्रवाशांच्यावर होताना दिसत आहे.